राज्याच्या किनारपट्टीवर नारळी पौर्णिमेनंतर खऱ्या अर्थाने नव्या मासेमारी हंगामास सुरुवात झाली. शनिवारी मालवण किनारपट्टीवर पारंपरिक रापणकर मच्छीमारांनी टाकलेल्या मासेमारी जाळीत मोठ्या प्रमाणात छोटी मासेही मिळाली. मात्र फिशमिल कंपन्यांना लावलेल्या मागील GST फटका मच्छीमारांना बसला आहे. फिशमिल बंद असल्याने फिशमिल धारकांनी मासे घेण्यास नकार दर्शविल्याने 5 टनाची सुमारे 2.5 लाख रुपये किमतीची मासे मच्छीमारांनी पुन्हा समुद्रात फेकून दिली आहे. तर काही मासे कवडीमोल भावाने विकण्याची नामुष्की मच्छीमारांवर ओढवली असून नव्या मासेमारी हंगामात मच्छीमारांसमोर नवे संकट कोसळले आहे. दरम्यान मासे मिळूनही आर्थिक नुकसान सोसावे लागल्याने संतप्त मच्छीमारांनी शासनाच्या वतीने लागू करण्यात आलेल्या GST धोरणाबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. आपण आज लावल्यामुळे आमचा आज खवळा मिळाला. ती चतुर्थी म्हणून आम्ही आपण लावले, थोडे दिवस लावले तर आता खवळा मिळाला. तसं आम्ही की ना कंपनीवाले श्याम सारंग यांना आम्ही फोन केला, कॉन्टॅक्ट केला, फिशमिलला टाकाऊ मालक ते काय बोलले, आपल्याकडे 10 कोटी GST लावल्यामुळे आज सगळे महाराष्ट्रातले सगळे कंपनी बंद असल्यामुळे आज अशी वेळ आली आहे. केरळमध्ये आज रस्त्यावर माल टाकलेलो तशीच आज आमची पाळी येणार आहे का? आणि आज आमची मुलं शाळा शिकान नोकरी नसल्यामुळे आम्ही काय करतो? आता 15 दिवसावर चतुर्थी राहुली आहे. हो जो माल असून नाही घेतो तर पुढे आम्ही काय करायचं या सरकारचा? आज यांनी सगळं सगळं GST असो तर GST मुलं आमची शिकान तर ती काम धंदो नोकरी नाही. मग आम्ही काय करतो आता 15 दिवसात? नाही तर त्यांनी आमका महिन्याच्या महिने पगार द्यावं असं आमची मच्छीमार आपण त्यांच्या महिन्याच्या द्यावं असं आमची इच्छा. नाही 2 दिवसात आम्ही निषेध करणार. या 2 दिवसात नाही जर यांच्या GST उठवली तर आम्ही यांच्यामधून सरकार विरुद्ध निषेध करणार. ते काहीतरी चतुर्थी म्हणा आमका काहीतरी मिळणार होतो, काहीतरी घेणार होतो, तर ते आता आमका टाकून द्यायला. आता आमची खर्चाची सुद्धा हे नाही, मजुरी सुद्धा मिळणार नाही अशी परिस्थिती आली. मग आता काय करतो उपाय? आता 15 दिवस चतुर्थी राहिले काय करायचं? असं नाही मग आम्ही धंदो काय करायचं बाबतीत विचार करणार तर आम्ही ह्या सरकार विरुद्ध निषेध करणार सगळे मच्छीमार. आपण उपोषणासाठी आम्ही बसणार उद्या. दुसरीकडे फिशमिल पालक अन्यायकारक मागील GST धोरणात बदल करण्याबाबत राज्य व केंद्र स्तरावर प्रयत्नशील आहेत. मात्र शासन आपल्या धोरणात कधी बदल करेल हे नेमके सांगता येत नाही. समुद्रात जी छोटी मासे मिळते ती फिशमिल कंपनीत खत व तसेच कोळंबीसाठी खाद्य बनवण्यासाठी वापर होतो. हजारो रोजगार व कोट्यवधीची उलाढाल यावर अवलंबून असते. तरी शासनाने यात लक्ष घालून फिशमिल व त्यावर अवलंबून असलेल्या मच्छीमारांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे. कोकण लाईव्ह साठी जुबेर खान सह अमित खोत मालवण.